तालुक्याचा हा शेवटचा दुष्काळ, आमदार गोपीचंद पडळकर। तुमचे वजन वाढले, वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात, वाढलेलं पोट आणि वजनाला कंटाळा आहात ना? जेवण सोडलं, उपवास केले तरीही फरक पडत नाही ना? तुमच्या या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज। वजन कमी करण्याचा आणि निरोगी शरीरासाठी हमखास उपाय हवा असेल तर लगेच संपर्क करा। तुम्ही जिथं असाल तिथं मोफत ऑनलाईन मार्गदर्शन। संपर्क वर्षा मॅडम, संदीप सर। जत तालुक्याचा हा शेवटचा दुष्काळ असेल, विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम लवकरच सुरू होईल। तालुक्याचा दुष्काळ हटवण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीतच आहे, असं प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं। जत तालुक्यातील संख येथील बाबा मंगल कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मोदी नऊ अभियाना अंतर्गत टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते। पैसे त्याचं तर काम होईल, परंतु राहिलेले जे निधी आहे, शेवटच्या गावाला पाणी जाण्यासाठी जो निधी लागतोय, त्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची जाऊन भेट घेणार आहे। त्यांच्याकडे इथली सगळी परिस्थिती आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देऊन पुढचा सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। आता ते काम किती दिवसात होईल हे ते आता ज्या एजन्सीकडे काम जाईल त्या एजन्सीकडून कॉन्ट्रॅक्टरकडून त्याच्याबद्दल नीटपणे माहिती मिळेल। त्याच्याबद्दल मी टाईमच्याबद्दल मी सांगू शकत नाही, पण निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण पाठपुरावा करू आणि जत तालुक्यातल्या लोकांना हा जो दुष्काळाचा विषय आहे तो कलंक पुसून टाकण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। दुसरे विषय जिरगावचा विषय आहे, बिळूरचा विषय आहे, माणगावचा विषय आहे, असे काही छोटे छोटे विषय आहेत, तर त्या विषयाच्या बाबतीमध्ये तमनगौडा रवी पाटील, आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी अधिकारी लेवलला आम्ही पहिल्यांदा बैठक घेऊ। आता आमचे मोदी अँड द नाईनचे कार्यक्रम चालू आहेत, हे झाल्यानंतर आम्ही पुण्याच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊ। त्या लेवलला जर आमचे विषय मिटले तर ठीक, नाही मिटले तर आम्ही वरिष्ठ स्तरापर्यंत ते विषय पोहोचू। आता महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी 600 रुपये वाळूपुराचा हा प्रकल्प योजना उभं केलेले, पण त्या काही भागामध्ये अजून ते बघा, त्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये तो पहिला डेपो चालू केलेला आहे। आता तिथली सगळी परिस्थिती बघून राज्य सरकार पुढचे निर्णय घेतील, परंतु त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तिथं एक पहिला डेपो मागच्या 15-20 दिवसामध्ये सुरू केलेला आहे। त्यामुळं बाकीच्या ठिकाणी तिथलं काय कशी परिस्थिती आहे, त्यात काय त्यांना चेंजेस करावे लागतात का, काय परिस्थिती आहे ते बघून पुढचं राज्य सरकार निर्णय घेईल। तालुका विभाजनाचा एक प्रश्न आहे, त्या संदर्भात आपलं मत काय? काय प्रश्न म्हणजे नेमका? तालुका विभाजनाची मागणी आहे, 126 गावं आहेत तालुक्यामध्ये, विस्तारानं मोठं आहे। आता संकला अप्पर तहसील आहे सुरू, परंतु जे विभाजन जे पूर्ण झालं पाहिजे दोन्ही तालुक्याचे। मग आता या बाबतीमध्ये आमचे सगळे पदाधिकारी यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून तुम्ही सगळे पत्रकार मित्र जोकेश अदाटे जर